देशातील काही रेल्वे मार्गांचे होणार खाजगीकरण. देशातील काही रेल्वे मार्गावर खाजगी कंपन्यांच्या रेल्वे धावणार आहेत. काही मार्गावरील रेल्वे सेवांचं खाजगीकरण करण्याच्या निर्णयावर केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. कमी गर्दीच्या आणि पर्यटन मार्गावर खाजगी रेल्वे सेवा पुरवण्यासाठी आगामी 100 दिवसांमध्ये निविदा काढण्यात येणार आहे. विवेक देबरॉय समितीने 2015 सादर केलेल्या अहवालामध्ये भारतीय रेल्वेत अनेक बदल करण्याचे सुचवले होते. या समितीच्या अहवालात रेल्वे वाहतुकीत खाजगी कंपन्यांचा समावेश करावा आणि रेल्वे बजेट बंद करावे अशी शिफारसी करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्प सादर करणे बंद केले असून केंद्रीय अर्थसंकल्पात याचे विलीनीकरण करण्यात आले. सुरुवातीला इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन या रेल्वेच्या कंपनीला 2 रेल्वे सेवांच्या संचालनाची जबाबदारी ठराविक रकमेच्या बदल्यात प्रायोगिक तत्वावर देण्यात येणार आहे. ही ट्रेन मोठी शहरे एकमेकांशी जोडत सुवर्ण चतुष्कोन मार्गावरून धावेल. रेल्वे गाड्यांची जबाबदारीही IRCTCलाच देण्यात येणार आहे. यासाठी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनला IRCTC शुल्क अदा करणार आहे. या अनुभवाच्या आधारे प्रवासी रेल्वे वाहतुकीत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या खाजगी कंपन्यांकडे विचारणा करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष VK यादव यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रावरून ही बाब समोर आली आहे. रेल्वे मार्गाचे खाजगीकरण करण्यापूर्वी कामगार संघटनांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. भगवान पगारे, महावस न्यूज, नाशिक.